मागील 5 ते 7 दिवसांपासून वसई विरार परिसरात पावसानं चांगलीच विश्रांती घेतली आहे. पावसाचं संकट टळल्यानंतर आता लोकांपुढे आले खड्ड्यांचं संकट. खड्डे तर सोडा, इथे वसई विरार परिसरातले उघाडेवर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. मी सध्या उभा आहे वसई वेस्टच्या सनसिटी गास रोडवर आणि ह्या गास रोडवर जवळपास 1 करोड रुपये खर्च करून 2 उघाड्या महानगरपालिकेने बनवल्या होत्या की जेणेकरून ह्या परिसरात पाणी साचणार नाही. पाणी तर सोडा, पाणी तर गेले 15 दिवस पाणी साठलेलं, परंतु सध्या ह्या उघाड्यांची अवस्था बघा. गेल्या महिनाभरापूर्वी इथे ही उघाडी बनवली आणि त्याच्या खालचा हा उतार बनवला होता, परंतु त्याची सध्याची अवस्था तुम्ही बघितली तर दोन्ही बाजूंनी जे आहे की रस्ता अक्षरशः वाहून गेलेला आहे, रस्त्यावरचं डांबर निघून गेलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात व्हॉट्सअपवर एक जोक यायचा आणि त्या जोकमध्ये असं लिहिलं होतं की पाण्यामध्ये ताबडतोब विरघळणारा पदार्थ कुठला, मीठ, साखर की वसई विरार महापालिकेचं डांबर. कदाचित हा जोक जो आहे हा वसई विरार महानगरपालिकेसाठी तंतोतंत खरा आहे, कारण हे महिनाभरात जर या रस्त्याची अशी अवस्था आहे. गास रोडवर 2 उघाड्या बनवल्या होत्या आणि या दोन्ही उघाड्यांची अशी अवस्था आहे, म्हणजे इकडे वाहन चालकांना आपला स्पीड कमी करावा लागतो. मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे गचके देखील पडतात, कमरेचे देखील त्रास होत आहेत. तुम्ही जर पाहिलं दोन्ही बाजूंनी रस्ता मोठ्या प्रमाणावर दाबलेला आहे. जर महिनाभरात 1 करोड रुपये खर्च केलेल्या रस्त्याची ही अवस्था आहे, आता या ठेकेदारावर महापालिका काही कारवाई करणार का, किंवा त्याच्याकडून पुन्हा दुरुस्तीचा खर्च घेणार की पुन्हा हे रिपेअर करण्यासाठी नवीन टेंडर निघणार, हे पाहावं लागणार आहे. कारण तिकडे दुसऱ्या उताराकडे जर तुम्ही पाहिलं तर तिकडे माती टाकलेली ते देखील मोठ्या प्रमाणावर दबलेली आहे. वास्तविक पाहता 5 ते 7 दिवसांपासून वसई विरार महापालिका हद्दीमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे, परंतु दरम्यानच्या काळामध्ये महापालिकेने ही कामं उरकून घ्यायला पाहिजे होती, कारण येत्या 4 दिवसात पुन्हा हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. गेले 15 दिवस रस्ता पाण्याखाली होता, त्याच्यामुळे ही अशी अवस्था झालेली आहे. आज 1 करोड रुपये जे आहे महानगरपालिकेचे असे पाण्याच्या पावसाने विरघळत गेलेले आहेत असं म्हणता येईल. याबाबत संतप्त नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिलीत आपण ऐकूयात. ॲक्च्युली दिस इज अ व्हेरी सॅड सीन, कारण लाखोमध्ये आय डोंट नो व्हॉट इज ॲक्च्युअल कोटेशन, बट लाखोंचे पैसे हे वायात गेलेले आहेत. आम्ही रोज प्रवास करतो, दिस वॉज अ कन्व्हिनियंट फॉर अस, म्हणजे आम्हाला पाण्यासाठी पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी हा एक पर्यायी हाच मार्ग होता, परंतु या रस्त्याची ही अवस्था बघून खरोखर अक्षरशः रात्री दिवसाचं बाबा ठीक आहे इकडून तिकडून ॲडजस्ट करून आम्ही जाऊ शकतो, परंतु रात्री आम्हाला एस्पेशली लेडीजला हा रस्ता खूप असा धोक्याचा झालेला आहे, कारण या रस्त्यावरती हे पडलेले जे खड्डे आहेत याच्यावरून ट्रॅव्हलिंग करणं हे खूप असं कठीण झालेलं आहे. मेरा नाम सौरभ आहे, मैं करंटली लास्ट 15 इयर्स से यही रोड पे ट्रैवल कर रहा हूँ. अभी 2 महीने या 3 महीने पहले ही ये रोड बनाया गया था और इसकी हालत आप अभी करंटली देख सकते हो. हमने अभी रिसेंटली नया गाड़ी भी खरीदा था, उसका भी शॉकअप्स का बहुत इशू होने लगे और बाइकर्स के लिए रात को बहुत इशू होता है. अंधेरे में एक तो स्ट्रीट लाइट्स भी वर्क नहीं करती है और प्रॉब्लम मैंने हर दूसरे तीसरे दिन किसी ना किसी को गिरते हुए देखा है यहाँ पे. सर और कुछ नहीं, ये खड्डा बहुत है इसलिए इसको कुछ करवाओ आप, बस और कुछ नहीं.